शुभेच्छा। शिवजयंतीच्या कार्यक्रमासाठी राज्याचे प्रमुख आदरणीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब, संभाजी महाराज, विनायकजी मेटे, या भूमीचे सुपुत्र डॉक्टर अमोल कुल्ले, त्याचबरोबर पानसरीताई, व्यासपीठावरचे अनेक मान्य आदरणीय आदित्यसाहेब ठाकरे इथं उपस्थित राहिले, त्याबद्दल मी त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो। मी मुख्यमंत्री साहेबांचा प्रथमतः मनपूर्वक आभार मानतो की छत्रपती शिवाजी शाहू महाराजांनी 1926 ते 1930 कालावधीमध्ये या शिवनेरी किल्ल्याचा जीर्णोद्धार करण्याचं ठरवलं, ते शाहू महाराजांचं कार्य राजाराम महाराज शाहू महाराजांचे चिरंजीव राजाराम महाराज यांचं कार्य उपमुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी चालू ठेवलं आणि महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर पहिल्याच वर्षी 23,90,00,000 निधी शिवनेरी किल्ल्यासाठी दिला, त्याबद्दल मी माननीय उद्धव ठाकरे साहेबांचं मनपूर्वक आभार मानतो। सुशील कुमार शिंदे साहेब मुख्यमंत्री होते तेव्हा शिवनेरी विकासाचा आराखडा चालू झाला, नंतर विलासराव देशमुख साहेब, माझे वडील वल्लभशेठ बेंके साहेब या शिवनेरीचा आराखडा कसा तयार करायचा आणि कसा पुढे न्यायचा याच्यासाठी त्यांनी काम केलं। आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेबांनी काम केलंय, पण या सर्व गोष्टींमध्ये एक व्यक्ती कॉमन आहे की ज्यांना सुरुवातीपासून आजपर्यंतची शिवनेरी किल्ल्याच्या जीर्णोद्धाराची सर्व इतिहास आणि सर्व हिस्ट्री माहिती आहे विकासाची, ते म्हणजे व्यासपीठावर बसलेले नामदार अजितदादा पवार यांच्या राज्यकर्त्यांच्या छत्रपती शिवाजी महाराजांवर प्रेम म्हणून हे सर्व घडलं आणि आम्हाला शिवभक्तांना याचा सार्थ अभिमान वाटतो। छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास कुठल्याही कितीही गाथा सांगितल्या, कितीही गोष्टी सांगितल्या तरी ते अपुराच पडते आयुष्यभर, अशा प्रकारचं छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्य आहे। या जगामध्ये एकच राजा असा आहे की दिवसागणिक त्या राजाची लोकप्रियता वाढत चाललेली आहे, त्याचं कारण असं आहे प्रत्येक क्षेत्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण, संस्कार, आचार, विचार जर आपण अवलंबला तर निश्चित प्रकारे त्या क्षेत्रामध्ये एखाद्या व्यक्तीला यश प्राप्त केल्याशिवाय पण राहत नाही असं जगभरामध्ये सर्व लोकांनी ओळखलेलं आहे। 14 वर्षी 7 भाषा येणार आपला राजा, मराठी, हिंदी, संस्कृत, उर्दू, फारसी, त्याचबरोबर मोडी लिपीचे तेव्हाची जे अवगत होती तेव्हा ते करायचे आणि अजून एक भाषा होती मुख्यमंत्री साहेब त्याला इंगित विद्याशास्त्र असं नाव आहे की दुसऱ्याच्या मनातलं नेमकी काय ते ओळखायचं आणि डोळ्याच्या सांकेतिक भाषेने आपले मावळे असतील, आपले सरदार असतील, आपले सहकारी असतील त्यांच्या प्रती त्यांनी जर असा आदेश दिला तर ते लगेच लोक ओळखायचे। तशाच प्रकारचं इंगित विद्याशास्त्र मला असं वाटतं की बहुतेक अजितदादांनी अवगत केलेले आहे, त्यांच्या डोळ्यावरून आम्हाला लक्षात की काय नेमकी दादांना म्हणायचं। असो, पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या या भूमीत आपण आलात मी स्वागत करतो। छत्रपती शिवाजी महाराज गौरव पुरस्काराने आपल्या परिसरातले खेड मधले निमगाव लावडीचे शेतकऱ्यांचा मुलगा IAS ऑफिसर झाला, मध्य प्रदेशच्या अनेक ठिकाणी कलेक्टर म्हणून काम केलं, आता नितीन गडकरी साहेब यांच्याकडे PS म्हणून काम करतोय, हा मला अभिमान वाटतो, म्हणून त्यांना छत्रपती शिवाजी महाराज गौरव पुरस्कार मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री जास्त आपण दिला। त्याचबरोबर डॉक्टर सदानंद राव ज्यांनी देशभरातच नाही तर जगभरामध्ये स्नेक बाईट्सवर मार्गदर्शन केलं, 5,000 अधिकचे पेशंट सर्पदंशातून त्यांनी बरे केले, महाराष्ट्र शासनाकडून सर्पदंशाने मृत्यू झाल्यानंतर त्याला काहीतरी निधी मिळायला पाहिजे त्याच्यामध्ये सरकारने निर्णय घेतला होता त्याच्यात अजून वाढ झाली पाहिजे असं डॉक्टर राऊत साहेबांनी अत्यंत उत्तम कार्य केलं। मग सांगलीला फ्लड रिलीफ असेल, केरळला फ्लड रिलीफ असेल, अशा अनेक ठिकाणी डॉक्टर राऊतांनी काम केलं, त्यांना आपण हे देऊ केलं, पुरस्कार देऊ केला याचा पण आनंद आमच्या मनामध्ये आहे। शिवनेरी किल्ला आणि परिसरामध्ये पर्यटन वाढवावं असे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे आणि आमच्या मनामध्ये जे मानस आहेत त्याचे सर्व प्रस्ताव आम्ही सरकारकडे सादर केले आहेत, त्यामध्ये पण मुख्यमंत्री साहेब आणि उपमुख्यमंत्री आम्हाला मदत करावी एवढीच विनंती करतो। पुन्हा एकदा आपल्या सर्वांचा मनपूर्वक आभार मानतो आणि सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र। नेमकी काय ते ओळखायचं आणि डोळ्याच्या सांकेतिक भाषेने आपले मावळे असतील, आपले सरदार असतील, आपले सहकारी असतील त्यांच्या प्रती त्यांनी जर असा आदेश दिला तर ते लगेच लोक ओळखायचे। तशाच प्रकारचं इंगित विद्याशास्त्र मला असं वाटतं की बहुतेक अजितदादांनी अवगत केलेले आहे,
त्यांच्या डोळ्यावरून आम्हाला लक्ष येते काय नेमकी दादांना म्हणायचं. असो पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या या भूमीत आपण आलात, मी स्वागत करतो. छत्रपती शिवाजी महाराज गौरव पुरस्काराने आपल्या परिसरातले खेड मधले निमगाव लावडीचे शेतकऱ्यांचा मुलगा आयएएस ऑफिसर झाला. मध्य प्रदेशच्या अनेक ठिकाणी कलेक्टर म्हणून काम केलं. आता नितीन गडकरी साहेब यांच्याकडे पी एस म्हणून काम करतोय. हा मला अभिमान वाटतो. म्हणून त्यांना छत्रपती शिवाजी महाराज गौरव पुरस्कार मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री जास्त आपण दिला. त्याचबरोबर डॉक्टर सदानंद राऊत ज्यांनी देशभरातच नाही तर जगभरामध्ये स्नेक बाईट्सवर मार्गदर्शन केलं. 5,000 अधिकचे पेशंट सर्पदंशातून त्यांनी बरे केले. महाराष्ट्र शासनाकडून सर्पदंशाने मृत्यू झाल्यानंतर त्याला काहीतरी निधी मिळायला पाहिजे, त्याच्यामध्ये सरकारने निर्णय घेतला होता, त्याच्यात अजून वाढ झाली पाहिजे असं डॉक्टर राऊत साहेबांनी अत्यंत उत्तम कार्य केलं. मग सांगलीला फ्लड रिलीफ असेल, केरळला फ्लड रिलीफ असेल, अशा अनेक ठिकाणी डॉक्टर राऊतांनी काम केलं. त्यांना आपण हे देऊ केलं, पुरस्कार देऊ केला याचा पण आनंद आमच्या मनामध्ये आहे. शिवनेरी किल्ला आणि परिसरामध्ये पर्यटन वाढवावं असे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे आणि आमच्या मनामध्ये जे मानस आहेत त्याचे सर्व प्रस्ताव आम्ही सरकारकडे सादर केले आहेत. त्यामध्ये पण मुख्यमंत्री साहेब आणि उपमुख्यमंत्री आम्हाला मदत करावी एवढीच विनंती करतो. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचा मनपूर्वक आभार मानतो आणि सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र. नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राइब करा. त्याचबरोबर बेल आयकॉन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन. तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा.